तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार या चर्चेला उधाण आलं आहे। स्वतः एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आपण नाराज आहोत हेही बोलून दाखवलं आहे। जो संघर्ष मुंडे साहेबांनी आयुष्यभर केला, ज्या पक्षासाठी केला, ज्या कार्यकर्त्याला मोठा करण्यासाठी केला, तोच प्रसंग जसाचा तसा माझ्या जीवनामध्ये आज घडतोय। आज मुंडे साहेबांची आठवण आली की ओक्साबुक्सी रडावं असं वाटतंय। आज कोण आहे माझ्या मागे? आज ज्या पक्षामध्ये मी आहे, भारतीय जनता पक्षात मी आहे, त्या पक्षाचा मला आदेश आहे की पक्षाचे विरोधी बोलू नका। परंतु या सगळ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया माध्यमांकडे दिली आहे। अजित पवार म्हणाले की राजकीय जीवनात अनेक जण मला भेटून गेले, त्यामुळे भेट झाली म्हणजे काहीतरी काळभैर झालं आहे असं समजू नये। भाजपचं सरकार असताना आम्ही देखील त्यांना भेटायला जात होतो, तुम्ही मला कित्येक वर्ष ओळखता, असे अजित दादा यांनी म्हटलं आहे। एकनाथ खडसे यांच्याबद्दल बोलताना त्यांनी असं सांगितलं की मला त्यांच्या प्रवेशाबद्दल काही माहिती नाही, मला जितकं माहिती आहे तितकं मी तुम्हाला सांगितलं आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।